सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या कोयना अभयारण्यात सह्याद्री व्याघ्रह प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या 12 पर्यटकांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातले होते. हे 12 जण विनापरवाना ट्रेक करत असताना कोयना नगरचे सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंके आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत या 12 जणांना ताब्यात घेतलंय. या सर्वांना न्यायालयानं प्रत्येकी 15,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. हे 12 जण नेमके पर्यटक होते की शिकार करण्याच्या हेतून आले होते या गोष्टीची सध्या तरी चौकशी करण्याची मागणी नागरिक आणि प्राणी मित्रांकडून होती.